वस्तुनिष्ठ बातम्या आणि विश्लेषण दाखवणाऱ्या एकमेव दैनिक पंढरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शहर व तालुक्यातील तरुणाई गांजा चरस अशा अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडली आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे व्यसनी तरुणांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे पालकातून तीव्र संताप होत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे. चंद्रभागा व भीमा नदीतून वाळू उपसा करण्यास हरित लवादाने प्रतिबंध केला आहे. त्यामुळे वाळूचे लिलाव रखडले आहे. बांधकामासाठी वाळूची गरज असल्यामुळे व ते मिळत नसल्यामुळे ज्यादा दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. वाळू तस्करी रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत चंद्रभागा व भीमा नदीतून अवैध वाळू उपसा करतात. यातून दररोज 1000 रुपये मिळतात. कमी श्रमात जास्त उत्पन्न मिळाले असल्यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे. शहरातील आंबाबाई पटांगण, जुनी पेठ, रेल्वे स्टेशन, संतपेठ, भक्तिमार्ग, स्मशानभूमी व काही उपनगरात गांजा व चरसची विक्री होत आहे. ग्रामीण भागात असलेल्या भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा केला जात आहे. यामुळे तालुक्यातील करकंब, कासेगाव, सरकोली, गुरसाळे, सुस्ते, वाखरी, भळवणी, कोर्टी, सोनके, बोहाळी या गावातील तरुणाई अंमली पदार्थ व गांजाचा वापर करत आहेत. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना बॉलिवूडमधील अनेक नटनट्या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात 10 ते 12 जणांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थाचा विळखा ग्रामीण भागापर्यंत पोहोचला असल्याचे दिसून येत आहे. शहर व तालुक्यात अवैध व्यवसाय दारू, गांजा, जुगार, मटका, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास बंदी असताना तो मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत पानटापऱ्या सुरू असून काही ठिकाणी होत डिलिव्हरी दिली जात आहे. खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 4 महिन्यापूर्वी कोल्हापूर पोलिसांनी पंढरपूर येथे सांगोला रस्त्यावर छापा टाकून 1,00,000 रुपयांचा गांजा जप्त केला होता. आसपासचे तालुके मंगळवेढा, मोहोळ, सांगोला येथून गांजा व चरस पंढरपूर शहर व तालुक्यात येत असल्याचे समजते. अन्न व औषध प्रशासनाने 2 वेळा तंबाखू व गुटखा घेऊन आलेल्या वाहनांवर कारवाई करून 1,00,000 रुपयांचा माल जप्त केला आहे. शहर व तालुक्यात बनावट व हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात चक्क उत्पादन शुल्काच्या अधिकारी दारू विक्री करत असल्याचे त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ चोऱ्या, जुगार, मटका, वाळू यातून मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असल्यामुळे तरुणाई व्यसनाधीन झाली आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे पालकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरी पोलिसांनी चरस, गांजा व अवैध व्यवसायावर नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.